उत्तर नागपुरातील जनता आधीपासूनच आपल्या हक्कासाठी संघर्ष करीत आहे, मात्र मनपा प्रशासन त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. खराब रस्ते, पाणी, आरोग्य अशा सर्व समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. उत्तर नागपुरात 4 वर्षापूर्वी टाकलेली पाईपलाईन अजूनही बंद आहे आणि जनतेला खराब पाणी प्यावं लागत आहे. याच्याच विरोधात आज राष्ट्रवादी पार्टीच्या नेतृत्वात उत्तर नागपुरातील जनतेने महानगरपालिकेचा घेराव करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. मनपा प्रशासन हाय हाय, OCW हाय हाय. मागील 4 वर्षापासून उत्तर नागपूरमध्ये पाण्याची लाईन टाकली गेलेली आहे, पण तिथे OCW पाणी पोहोचवून नाही राहिलं, कारण की हे त्या टँकरवाल्यांबरोबर यांचे साटेलोटे आहेत या अधिकारी लोकांबरोबर. आणि आज तिथं इतका मोठा प्रश्न आहे पाण्याचा की या त्या एरियामध्ये पिण्यासाठी पाणी नाही आहे, आणि इतकं हे गढूळ पाणी हे जे दिसत आहे, हे माननीय राजेश माटे हे तिथले नगरसेवक होते, माजी नगरसेवक 10 वर्ष राहिले, तिथे पाईपलाईनमधूनही रक्त निघतं, म्हणजे जे कटाई होते त्याच्यातून आज हे असं पाणी निघून राहिलं आहे. त्याच्यामुळे यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झालेला आहे. 350 करोड रुपयाचा या कॉर्पोरेशनला चुना लावून OCW फरार झालेली आहे, आणि हे प्रशासन त्यांच्याकडनं भ्रष्टाचार करून ह्या पाईपलाईनचं काम थांबवलेलं, पाण्याचं काम थांबवलेलं आहे. आम्ही जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत या कॉर्पोरेशनमधून निघणार नाही. आम्हाला पहिले पाणी पाहिजे. आमच्या आई भगिनींना ह्या ज्या पद्धतीनं सोसावं लागत आहे ते आम्ही सोसू देणार नाही, इतकं नक्की.